निप्पाणी युवक काँग्रेसचे महागाई विरोधात आंदोलन पंतप्रधान मोदी यांच्या नेतृत्वाखालील केंद्रातील भारतीय जनता पक्षाचे सरकार सातत्याने महागाईत वाढ करून सामान्य जनतेची लूट करत आहे पाच राज्यातील विधानसभा निवडणुकीच्या वेळी पराभवाच्या चिंतेने पेट्रोल डिझेल एलपीजी गॅस सिलेंडरच्या किमती सरकारने रोखून धरल्या होत्या परंतु निवडणुका संपताच पुन्हा दर वाढ करून जनतेस लुटण्यास सुरुवात केली आहे यासोबतच पीएन जी आणि सीएनजी जी गॅसही महाग केला आहे तसेच खाद्य तेल व इतर जीवनावश्यक वस्तूंचा दरातही मोठ्या प्रमाणात वाढ झाल्याने सर्वसामान्यांचे जगणे मुश्किल झाले आहे तसेच इंधन दरवाढीमुळे महागाई प्रचंड प्रमाणात वाढली आहे सर्वसामान्य जनतेची खुले आम लूट सुरू आहे पण केंद्रातील सरकार मात्र डोळे झाकून बसले आहे जनतेला लुटणाऱ्या सर्वसामान्यांच्या मेहनतीच्या कमाईवर ढाका टाकणाऱ्या केंद्रातील भाजपा सरकारच्या विरोधात आवाज उठून केंद्र सरकारला जागे करण्यासाठी निप्पाणी विधानसभा युवक काँग्रेस कमिटीच्या वतीने मोर्चा काढून तहसीलदार यांच्या मार्फत राष्ट्रपतींना निवेदन देण्यात आले यावेळी माजी जिल्हा पंचायत उपाध्यक्ष श्री पंकज पाटील सामाजिक कार्यकर्ते श्री संयोजित निकू पाटील श्री शंकरदादा पाटील श्री अशोक खरगे श्री शेरू बडगेर सौ मंगल घोरपडे निप्पाणी ब्लॉक युवक काँग्रेसचे अध्यक्ष अवधूत गुरव पेडक्याळा ब्लॉक युवक काँग्रेसचे अध्यक्ष अमोल बन्ने जिल्हा युवक काँग्रेस जनरल सेक्रेटरी प्रमोद कुमार पाटील सोशल मीडिया जिल्हा जनरल सेक्रेटरी अमृत डोले बाळू कमते संजय पाटील कुमार खोत संदीप जाधव जीवन यादव अब्दुल पटेल रामदास खदरे रेवना पुजारी धीरज पाटील अनिस बागवान ओमकार शिंदे करण माने ऋषी पाटील नवनाथ चव्हाण आदेश आबणे योगेश पोटले चेतन चव्हाण अमोल शिंदे ज्योतिराम हवालदार अशोक शिंदे पंडित चव्हाण नागेश बनने दत्ता देसाई चांदसाब मुल्ला कल्याण बिजले उमेश कोळी संजय पाटील प्रसाद तहसीलदार आदि निर्वाणे प्रथमेश तिप्पे बाबासाहेब चौगुले श्रेयस मगदूम मोहम्मद मुल्ला प्रसाद कांबळे आदर्श वंजोळे युवक कांग्रेस पदाधिकारी कार्यकर्ते व ग्रामपंचायतीचे पंचायती आजी माजी सदस्य उपस्थित होते